पंढरपूर तालुक्यातील भोसा येथे जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान आमदार परिचारक यांनी सैनिकाबाबत बेताल वक्तव्य केले होते. या बेताल विधानाचा निषेध करत जळगाव जामोद तालुका काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन दिनांक 22 फेब्रुवारी रोजी देण्यात आले असून यात असे नमूद आहे की सदर आमदारांनी सैनिकाबाबत जवान वर्षभर सीमेवर असताना इकडे त्यांच्या पत्नीला मुलगा कसा होतो असा प्रश्न उपस्थित केला होता. असे वक्तव्य करून सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांचा भयंकर अपमान त्यांनी केला. तसेच सैनिकाच्या पत्नीच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचे काम या आपल्या अकलेची दिवाळी जाहीर करत भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. तर या आमदारास पदावरून लवकरात लवकर काढून टाकावे अशी मागणी सुद्धा या निवेदनामार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर प्रकाश पाटील, प्रसेनजीत पाटील, डॉक्टर सतीदेव वाकेकर, सौलताताई तायडे, डॉक्टर संदीप वाकेकर, सौ परवीन देशमुख, खालिद देशमुख, नितीन ढगे, अर्जुन घोलप इत्यादी सह बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. देशाच्या संस्कृतीला आपल्या देशाच्या संस्कृतीला अतिशय निंदनीय प्रकार तो कोण आमदार प्रशांत परिचारक जो बोलला त्याला त्याला समजून घ्यायला पाहिजे होतं. त्याला आया बहिणी ऐकली नाही आहेत. ज्या पद्धतीचं बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे समस्त महिला वर्गाचा आणि समस्त सैनिकांचा त्यांनी घोर अपमान केलेला आहे. आमची शासनाला या ठिकाणी नम्र विनंती आहे. आम्ही त्यांना प्रेमपूर्वक सांगतो, नम्रतेने सांगतो की या हरामखोर आमदाराला ताबडतोब बडतर्फ करणं द्यावं.